महानगरपालिकेच्या निवडणुकीला काही दिवस राहिलेले आहेत आणि अशा वेळेला काल मतदार यादीच्या संदर्भामध्ये हरकतीचे शेवटचा दिवस होता, त्यावेळेला 3500 वरती हरकती आलेल्या आहेत, 90000 वरती बोगस मतदार यादीमध्ये नावं आली आहेत असा आरोप होतो आहे. भाजपचे गणेश नाईक असतील, त्याचबरोबर त्या ठिकाणी आशिष शेलार असतील, अनेक लोकांनी या यादीच्या संदर्भामध्ये हरकती घेतल्या. त्यांनी आरोप केला की सरकार किंवा महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी ही नावं 500 रुपयांनी घेऊन त्या ठिकाणी बोगस घालण्याचा प्रयत्न केला आहे. माझा आरोप दुसरा असा आहे की 90000 वरती नावं बोगस आहेत. काही वार्डामधली नावं या वार्डातून काढून दुसऱ्या वार्डात टाकलेल्या आहेत, जिथं लोकं राहत नाहीत पण त्या जिथं राहतात त्यांची नावं काढून दुसरीकडे टाकलेली आहे, आणि बाहेरच्या वार्डातल्या लोकांची नावं आपल्या सोयीने इथं टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशा प्रकारचे प्रत्येक वार्डात 1.5 ते 2000 असल्या मतदाराची फेरफार करण्यात आलेला आहे. तो करण्यामधला कोणता पक्ष कोण जबाबदार आहे या नवी मुंबईला सर्वांना माहिती आहे. पण माझं असं म्हणणं आहे की याची चौकशी करावी. या चौकशीमध्ये जो कोणी दोषी असेल, मग तो कोण पॉलिटिकल असेल, त्यानंतर कोण त्या ठिकाणी अधिकारी असेल किंवा कर्मचारी असेल, त्याच्यावर सक्तच्या सक्त कारवाई करून या निवडणुकीच्या लोकशाहीला धक्का लावण्याचा प्रयत्न करतात, त्याच्यावर कारवाई करावी अशी मागणी आहे. आम्ही उदाहरणं दिलेली, आमच्याकडे पुरावे आहेत. आज माझा उमेदवार आहे जो मागचा विधानसभेच्या निवडणुकीला उमेदवार होते, गणेश शिंदे, त्यांच्या घरामध्येच 12 नावं घातलेली आहेत. याचा अर्थ असा होतो की जागेवर न जाता फक्त ऑफिसमध्ये बसून यादीवर टप्पे मारलेत असं आमचं म्हणणं आहे. त्याच्या संदर्भामध्ये जर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये हरकती आल्या असेल, इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जर त्या ठिकाणी लोकांचा विरोध झाला असेल, तर निवडणूक या यादीवर घेणं चुकीचं असल्यामुळे यादीचं परत जागेवर जाऊन सर्वेक्षण करणं गरजेचं आहे, आणि त्यात जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करणं गरजेचं आहे असं आमचं मागणी आहे. या संदर्भामध्ये आजच आम्ही आता अध्यक्ष आमचे आहेत, कार्याध्यक्ष आहेत, सगळ्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आम्ही निवडणूक आयोग राज्याचे निवडणूक आयोगाला पुराव्यासकट आम्ही असे अर्ज करणार आहोत. राज्य सरकारकडे अर्ज करणार, महानगरपालिकेकडे अर्ज करू, आणि याची पारदर्शकता व्हावी अशी आमची मागणी असेल. त्याला जर रिस्पॉन्स दिला नाही तर आम्ही 100% त्या ठिकाणी कोर्टामध्ये जाण्याच्या बाबतीमधला निर्णय घेणार. नवी मुंबईला सगळ्यांना माहिती आहे की कोणी काय केलेलं आहे कोणी काय केलंय. महाविकास आघाडी आता या ठिकाणी निवडणुकीच्या माध्यमातून सरकार आलं तेव्हा करण्याचा निश्चय झालेला आहे, आणि त्याच्या अगोदरपासून ही प्रक्रिया आहे. आपल्याला एक यादी दाखवतो, 2020 यादी आहे, त्याच्यावर 2021 फक्त वरती कॉलम टाकलेलं आहे. 2020 जी यादी असेल त्यावेळेला महाविकास आघाडी नव्हती ना, 2020 जी लोकं होती त्यांच्या माध्यमातून ही यादी झालेली आहे. हे पुरावा दाखवतो, म्हणजे खालचं कागद तोच आहे, फक्त 2021 फक्त तिथं नाव लेबल चेंज केलं एवढंच फक्त दाखवलं आहे, आणि ते माझं नाही, महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रारूप यादीमध्ये तो तशा प्रकारचा उल्लेख आहे. ते आहे का यादी दाखवून द्या, कोर्टामध्ये आम्ही जाणार आहोत. नाही नाही, यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार जरी सत्ता असली तरी निवडणूक आयोग जो असतो त्याच्या आधिपत्याखाली ह्या याद्या आणि हे सगळ्या निवडणूक प्रक्रिया होत असते. ही प्रक्रिया होत असताना बोगस नोंदणी झाली ही वस्तुस्थिती आहे, आणि निवडणूक आयोग कोणाच्या माध्यमातून करतं, महसूल विभागाच्या माध्यमातून ते करत आहे. ते करत असताना कोणी असो, आमची केलं आहे का त्यांनी केलं आहे याच्यापेक्षा बोगस झाल्या या तक्रारी आल्या ही वस्तुस्थिती आहे. या तक्रारीची शहानिशा करावी, आणि तो आरोप तुम्हाला पण माहिती आहे की मागच्या कालावधीमध्ये निवडणुका करताना प्रत्येक नगरसेवक असा सांगतो आहे की बाबा आम्ही निवडून येणार आहे कारण आम्ही काही लोकांनी नोंदी केलेल्या आहेत. हा जो आत्मविश्वास आहे त्याचा पर्दापाश होणं गरजेचं आहे. सरळ निवडणूक व्हावी आणि ती लोकशाहीने व्हावी म्हणून आमचं म्हणणं आहे. ते आम्हीच सांगतो आहे, म्हणजे आज मी आरोप करतो एवढ्यासाठी करतो आहे, यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा महाविकास आघाडीच्या कोणी नावं नोंदवली आहेत वगैरे अशा प्रकारचं काही नाही. पूर्वीच ही नावं विधानसभेच्या निवडणुकीलाच वाढवलेली होती, त्यात आज फेरबदल करताना परत यात काही लोकांनी नावं वाढवलेली आहेत. ही नावं वाढवली कोणी हे चित्र जर पहिलं कळलं की आपोआप त्याचा दूध का दूध पाणी का पाणी होईल. आमचीसुद्धा मागणी हीच आहे, आमचीसुद्धा मागणी हीच आहे की या संदर्भामध्ये मी तर म्हणतो की याची चौकशी करावी, जे दोषी असतील त्याच्यावर कारवाई करावी, आणि हे जर झालं नाही झालं तर ते कोर्टात जाणार, आम्ही पण कोर्टात जायचं म्हणतो आहे. म्हणजे आपल्यावर आरोप येईल,
कारण इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये तक्रारी झाल्या, सजेशन ऑब्जेक्शनमध्ये एवढ्या तक्रारी त्या ठिकाणी विरोध दर्शवला गेला, त्यामुळे कदाचित हे आपल्या अंगावर येईल अशा प्रकारची भीती वाटल्यामुळे त्यांनी काल प्रेस घेऊन तशा पद्धतीचं स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न केला असेल आणि ते महाविकास आघाडीच्या सरकारवर ढकलण्याचा प्रयत्न होत असेल, तर हे दुर्दैव आहे. ही वस्तुस्थिती आहे, हे कोणी केलं आहे हे नवी मुंबईच्या जनतेला पूर्णपणे माहीत आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही आजची प्रेस कॉन्फरन्स राष्ट्रवादी पक्ष कार्यालयामध्ये या ठिकाणी घेण्यात येत आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रारूप याद्या या ठिकाणी प्रसिद्ध झाल्या आणि त्या याद्यामध्ये साधारणतः 3,500 वरती हरकती आलेल्या आहेत. अजूनही हरकती लोकांना द्यायच्या आहेत, पण या याद्यांच्या बाबतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आरोप प्रत्यारोप केले गेले. कालसुद्धा काही लोकांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यावर आरोप केले आणि मतदार याद्यांच्या संदर्भामध्ये मतदार राज्यामध्ये एक संभ्रमाचं वातावरण निर्माण व्हायला लागलं. खरं म्हणतं तर गेल्या काही दिवसापासून हरकती घेण्याची जी मुदत होती तोपर्यंत 3,500 वरती या ठिकाणी हरकती घेण्यात आल्या. माझ्या माहितीप्रमाणे साधारणतः 90,000 वरती बोगस मतदारांची या ठिकाणी नोंद आहे असं सध्याची चित्र दिसून येत आहे. आम्ही सुद्धा पक्षाच्या माध्यमातून अनेक पदाधिकाऱ्यांनी आमच्या इच्छुक उमेदवारांनी महाविकास आघाडीच्या वेगवेगळ्या नेत्यांकडे तक्रारी केल्या होत्या की साधारणतः प्रत्येक वार्डामध्ये 1,500 ते 2,000 मतदार नावं घुसवलेली आहेत. आम्हीसुद्धा त्या बाबतीमध्ये वेगळ्या प्रकारचं सर्वेक्षण केलं होतं आणि या सर्वेक्षणामध्ये ही गोष्ट निश्चितपणाने दिसून आली आणि ही गोष्ट दिसून आल्यानंतर कदाचित काही लोकांना असं वाटलं असेल की यामध्ये आपल्यावर आरोप होईल म्हणून काल त्यांनी या बोगस मतदार याद्याच्या संदर्भामध्ये राज्य सरकारवर, महाविकास आघाडीवर आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यावर आरोप करण्याचा प्रयत्न केलेला आहे. कालच आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेणार होतो, परंतु आज प्रेस कॉन्फरन्स घेत असताना कालच्या या असलेल्या प्रश्नासंदर्भात मला आश्चर्य एवढ्यासाठी वाटतं की या बोगस याद्या खरं म्हटलं तर भाजपच्या आणि या इथल्या लोकप्रतिनिधींनी व्यवस्थितपणे प्री प्लॅन करून त्या ठिकाणी घातलेल्या आहेत. त्यांनी 500 रुपयाचा आरोप केला, मी 1,500 रुपयाचा आरोप करतो आहे आणि महसूल विभागाने निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली ह्या याद्या महसूल विभाग करत असतं. महसूल विभागाने ही यादी व्हेरिफिकेशन करत असताना जागेवर न प्रत्यक्ष पाहता जागेवर बसूनच ठप्पे मारलेत असा आमचा आरोप आहे आणि या गोष्टीची चौकशी व्हावी. मी एक उदाहरण देतो, मागच्या विधानसभेच्या निवडणुकीला उभे असलेले गणेश शिंदे हे उमेदवार उभे होते, त्यांच्या घरामध्ये त्यांच्या घराच्या वर 12 लोकांच्या बोगस नोंदीत केलेल्या आहेत. हे आश्चर्य आहे की एक राष्ट्रवादीचा उमेदवार त्याच्या घरामध्ये 12 लोकांच्या बोगस नोंदी होत असतील अशा अनेक घटना आहे की बाहेरच्या वार्डातल्या लोकांची नावं इथे घातलेली आहेत. आपण आराखडा तयार करताना तो वार्डची रचना ही भौगोलिकदृष्ट्या सरळतेने केलेली असते. एखाद्या विरोधातला असलेल्या माणसाला नेमका त्या वार्डातून तेवढीच इमारत बाजूला काढण्याचा किंवा तेवढंच घर बाजूला काढण्याचा सुद्धा निर्णय या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि हे भयानक आहे. म्हणजे लोकशाहीमध्ये निवडणुका होतात का नाही याचा प्रश्न आम्हाला या ठिकाणी पडलेला आहे. म्हणून अशा अनेक तक्रारी आहेत की ज्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर बाहेरच्या असलेल्या लोकांची नावं नोंदलेली आहेत, काही भाजपचे मीडिया प्रमुख आहे, IT सेलचे प्रमुख आहेत, त्यांच्या माध्यमातून अक्कीच्या अक्की इमारतीची 25-50 नावं दुसऱ्या वार्डात टाकण्यात आलेली आहे. असे अनेक उदाहरणं आहेत, त्याचे पुरावे आमच्याकडे आहेत, माझ्याकडे फाईल तयार आहे. एका कुटुंबामध्ये 2 लोकांची नावं या वार्डात आहे आणि 2-4 लोकांची नावं दुसऱ्या वार्डात टाकण्यात आलेली आहे. अशा अनेक तक्रारी ज्या संभ्रमावस्थेमध्ये आहे, आजही उद्या निवडणूक झाली तर मतदाराला कुठं मतदान करायचं याच्याबद्दल शंका आहे, पूर्णपणाने प्री प्लॅन करून
निवडणुका लोकशाहीच्या जिंकण्याच्या ऐवजी प्री प्लान करून अशा पद्धतीने निवडणुका कशा जिंकायचा याचा नियोजनबद्ध कार्यक्रम या निवडणुकीला झालेला आहे. आमची मागणी आहे, आम्ही निवडणूक आयोग, मुंबई महानगरपालिका, राज्य सरकार यांच्याकडे आज निवेदनातून मागणी करतो आहे की या गोष्टीची सखोलपणाने चौकशी करावी, या जे दोषी अधिकारी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करावी आणि परत एकदा ह्या याद्या प्रत्यक्ष जागेवर जाऊन त्या ठिकाणी त्याची चौकशी करून त्याची बृहत आराखडा परत नवीन याद्या तयार कराव्या, तोपर्यंत ही निवडणूक घेऊ नये अशा प्रकारचं आमचं मागणी आहे. कारण निवडणूक या याद्यावर झाली तर या याद्यावर झाल्यानंतर काही लोकांना आम्ही बहुमतात येऊ जो आत्मविश्वास आहे त्यामध्ये हे पुष्टीकरण मिळत आहे. तर निवडणुकी निपक्षपाने व्हायची असेल तर राज्य सरकारने तशा पद्धतीचा निर्णय घ्यावा, निवडणूक आयोगाने निर्णय घ्यावा, नाही तर आम्हाला कोर्टात जाऊन पुराव्यासकट आम्ही यामध्ये पीएल दाखल करू आणि लोकांच्या लोकशाहीला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करू, यासाठी आज प्रेस कॉन्फरन्स होती. आणि तशा पद्धतीचा आमचा थेट आरोप आहे की पूर्ण नियोजित करून मॅनेज करून या संदर्भामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या या याद्या तयार करताना त्याच्यामध्ये जे कोणी दोषी असतील त्याची वेळ पडली तर सरकारने चौकशी करावी, निवडणूक आयोगाने चौकशी करावी आणि अशा प्रकारचं बोगस काम करणाऱ्यांच्यावर कारवाई करावी अशी आमची मागणी आहे. महानगर आता काल माझ्याकडे काही लोकांनी महानगरपालिकेच्या इथं ऑब्जेक्शन घ्यायला गेले, काही अधिकारी बोलले आम्ही ते घेऊ शकत नाही. मला आश्चर्य वाटतं, आपणच जाहीर करता की तुम्ही ऑब्जेक्शन घ्या म्हणून, ज्यावेळेला हरकती घ्यायला जातात त्यावेळेला तुम्ही सांगता की हरकती आम्ही घेऊ शकत नाही, याचा अर्थ काय समजायचा मला माहीत नाही. आम्ही पूर्वी पण मागणी केली होती की निवडणूक अधिकारी जे आहेत हे निवडणूक अधिकारी इम्पार्शिबल असावे, आमचा आरोप नाही ते पार्शिबल आहेत का नाही, पण आमचा संशय आहे की कदाचित ते दबावाखाली काम करू शकतात, म्हणून त्रयस्थ अशा प्रकारचा अधिकारी तिथं आणावा महानगरपालिकेने अशी आम्ही मागणी केली होती. दुसरी गोष्ट अशी आहे, ही यादी ही महानगरपालिका नाही, ही प्रशासनाच्या माध्यमातून निवडणूक आयोगाच्या आधिपत्याखाली महसूल विभाग करत असतो. महसूल विभागाने महानगरपालिकेने यादी केली असेल त्याचा सदोष असेल, मग यादी सदोष असेल तर ती दुरुस्त करायला पाहिजे, त्यात जे कोणी असतील त्याच्यावर चौकशी करून कारवाई करायला पाहिजे. आम्ही पुरावे देतो आहे ना, मी मगाशी सांगितलं की एक उमेदवार राष्ट्रवादीचा गणेश शिंदे त्याच्या स्वतःच्या घरामध्ये 12 नावं जर आली असतील हा म्हणजे मोठा हवाकच झाला ना. स्वतःहून आम्ही ह्या निवडणुकीला उतरलेलो आहोत, ज्यावेळेला आम्ही स्वतःहून उतरलो त्यावेळेला सविस्तरपणे मी आपल्याला पूर्ण कल्पना मुद्दाम देऊ इच्छितो की आम्ही एक स्वतंत्र यंत्रणा आम्ही लावली होती. प्रत्येक वार्डाच्या या असलेल्या याद्या मतदार याद्याची आम्ही छाननी करण्याचा प्रयत्न केला. आम्ही स्वतः छाननी करताना आम्हाला ही बाब गांभीर्याने दिसली, एखाद्या वार्डातले 750 मतदार दुसऱ्या वार्डामध्ये गेलेले आहेत, दुसऱ्या वार्डातले 850 मतदार या वार्डामध्ये आलेले आहेत, म्हणजे मला नक्की कळत नाही. मग सर्वे करणाऱ्यांनी किंवा यादी तयार करणाऱ्यांनी यादी कुठे बसून तयार केली, यादी ज्यावेळेला आपण तयार करतो त्यावेळेला प्रत्यक्ष जागेवर जाऊन त्याच्यामध्ये आपण त्या ठिकाणी त्या यादीचं व्हेरिफिकेशन करतो, पण ती यादीचं व्हेरिफिकेशन झालं नसेल म्हणजे हे जर त्यावेळेला ऑब्जेक्शन येते पुराव्या सकट लोक दाखवत आहे, काही काही लोकांचे ॲड्रेस नाही आहेत यादीवर, फक्त नाव आणि वय आहे, ॲड्रेसच नाही, ते कुठं राहतात हे माहिती नाही, मग नक्की त्यांनी यादी कुठली व्हेरीफाय केली याचं आमचं म्हणणं आहे. कोणी केली याच्यापेक्षा याला जे ज्यांच्यावर जबाबदारी होती त्या प्रशासनाची जबाबदारी आहे, त्याच्यावर कारवाई करावी, त्याची चौकशी करावी, त्यातून जे सत्य बाहेर येईल ते एकदा जनतेच्या समोर किंवा त्या ठिकाणी सरकारने किंवा निवडणूक आयोगाने त्याच्या बाबतीमध्ये क्लिअरिफिकेशन करू. घडवलं कोणी आमचा थेट आरोप आहे की या संदर्भामध्ये ज्यांच्या हातामध्ये सत्ता होती त्यांनी याच्या संदर्भातला दुरुपयोग केलेला आहे आणि याची चौकशी आम्ही आता सरकारकडे निश्चितपणाने करायची मागणी करतो आहे. तयार करायची त्यांनी यादी व्यवस्थित केली नाही, आता यादी व्यवस्थित केली नाही, आता सर्वच पक्ष आरोप करत आहेत, म्हणजे भाजपण सुद्धा करत आहे, राष्ट्रवादीसुद्धा करत आहे, काँग्रेस पण करत आहे आणि शिवसेना पण करत आहे. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ असा होतो की सर्व पक्षांना असं दिसून येत आहे की ही यादी सदोष आहे. याच्या मागतीमध्ये नवीन प्रभाग 2021 आणि खाली लिहिलं आहे 24 फेब्रुवारी 2020 अन्वय प्रभाग निहार प्रारूप आराखडा. म्हणजे हे असे बरेच पुरावे आहेत की ज्याच्यामध्ये आम्ही सिद्ध करू शकतो की कोणाच्या माध्यमातून हे झालं असेल. मग आम्ही सगळेच पक्ष जर बोलत असू की कारवाई व्हायला पाहिजे तर मग प्रत्येकाने सांगितलं पाहिजे याद्या फेर सर्वेक्षण करून
परत चांगली यादी तयार करावी आणि त्यातून निवडणूक करायच्या वरती निर्णय घ्यावा. नाही आरोप असा आहे की लोक सरसर सांगतात ना की अशा पद्धतीचा आरोप झालेला लोक आम्हाला सांगतात की आधार दिलं की नावं जात आहेत. तुमच्या मुदतीमध्ये नावं द्या यामध्ये नावं नोंदण्याच्या संदर्भातला निर्णय झाला होता. त्या मुदतीमध्ये नावं देत असताना ती व्हेरिफिकेशन करणं गरजेचं आहे की शशिकांत शिंदे कुठं राहतो ते व्हेरिफिकेशन करणं गरजेचं होतं. ते व्हेरिफिकेशन केलं नाही असा लोकांचा आरोप आहे. डायरेक्ट यादीत नावं आली याचा आरोप आहे. त्याच्या बाबतीमधलं हेच आमचं ऑब्जेक्शन आहे. नाही असं मी म्हणत नाही. चर्चा लोकांमध्ये काय असं मी सांगितलं की लोकांच्या मध्ये चर्चा आहे की 1,000-1,500 काही लोक म्हणतात 500 लोक 500 रुपये देऊन 1,000-1,500 प्रत्येक मताला देऊन यादीत नावं घेतले असा आरोप आहे. याची सरकारने आणि त्याच्या पद्धतीने चौकशी करावी एवढंच आमची मागणी आहे. पूर्वी पक्षामध्ये कार्यकर्ते नव्हते तेव्हा आम्हाला पक्षाचे पदाधिकारी नियुक्त करायला संधी मिळत नव्हती. ज्यावेळेला वाढतं आहे एकमेकांच्याबद्दल तक्रारी होत्या याचा अर्थ पक्ष वाढला आहे, कार्यकर्ते वाढलेले आहेत. त्यातील तक्रारी दूर करण्याचा प्रयत्न करून टाकू. काय होत नाही, रुपये टाकून इथं आहेत. पदापेक्षा कार्यकर्ते म्हणून काम करायला फार मजा असते. त्यामुळे सगळ्यांच्या गटबाजी नाराजगी दूर करण्याचा 100% प्रयत्न होईल. त्यामध्ये काही अडचण येणार नाही. निवडणूक जिंकायची या दृष्टीनेच काम करू. जो पक्षाच्या चौकटीत काम करणार नाही त्याला बाजूला करण्याची संधी निर्णयसुद्धा आम्हाला घ्यायचा येतो. 9 मे हर पार्टीने यहाँ पे ऑब्जेक्शन लिया आहे, हरकत की है की जो मतदार सूची और यादी बनाई गई है वो क्वालिटी है, गलत है. कल लास्ट डेट था तभी 3,500 के ऊपर यहाँ पे लोगों ने ऑब्जेक्शन लिया है, हरकत ली है. मेरे ख्याल से मेरा आरोप है कि इस यादी में 90,000 के ऊपर बोगस वोटर्स है. हमने भी एक यंत्रणा लगाई थी जो कुछ वार्डों का सर्वे करने के लिए. हम देखना चाहते थे कि उसमें सही बात क्या है. उसमें हमको भी ऐसा मालूम पड़ा है कि 750,000-800,000 वोट बाहर के यहाँ ला गए, उस वार्ड में लाए जो वहाँ रहते नहीं है, दूसरे वार्ड में रहते हैं. और कुछ लोग यहाँ रहते हैं लेकिन उनको बाहर डाल दिया गया है. इसका दो अर्थ होता है कि इसमें जो चुनाव लड़ने वाला होता है उसको ऐसा लगता है कि ये मेरे अपोजिशन में है. वार्ड की सूची के बाहर उनको अगर बॉर्डर के बाहर उठा के वही इमारत को या वही घर को बाहर डाला जाता है तो उसमें शंका लेने की जैसी जगह होती है. आज हमारा ऐसा आरोप है कि इस दरमियान भाजपा ने भी, जैसे गणेश नाइक ने हो, आशीष शेलार ने हो, आरोप किया है कि इसमें सरकार और महानगर पालिका के अधिकारियों का हाथ है. हमारा भी आरोप ऐसा ही है कि वहाँ ये हम सरकार से बात करना चाहते हैं. अगर भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी कांग्रेस चारों पक्ष अगर बोलते हैं कि इस मतदार यादी को रिसर्वेक्षण करना चाहिए जो गलत तरीके से हुआ है, जगह पे जाके नहीं हुआ है, ऑफिस में बैठ के ठप्पा लगा के हुआ है, उसको रिसर्वे करके जो वोटर प्रॉपर वहाँ है उनको ही वोटिंग का अधिकार मिलना चाहिए. गलत तरीके से अपने कोई लोगों को वहाँ पे घुसाने का काम होता है, उसके ऊपर इलेक्शन जीतने का कोई अगर ख्वाब देखता है तो उसको कामयाब नहीं होना चाहिए. इसलिए राज्य सरकार और निवडणूक आयोग ने उसके ऊपर ध्यान देना चाहिए. अगर हम लोग सब बोल रहे हैं कि इसको रिसर्वे करना चाहिए तब तक इलेक्शन के बारे में सोचना चाहिए. अगर सरकार और ये इलेक्शन कमीशन अगर वो मानती है तो ठीक है, नहीं तो हम लोग उसको कोर्ट में न्याय मांगने की कोशिश करेंगे. हमारे पास प्रूफ बहुत है. जी उस प्रूफ में अभी मैं एक एग्जांपल देना चाहता हूँ. पिछले विधानसभा में जो हमारे कैंडिडेट थे गणेश शिंदे, वो कोपर खैराने में रहते हैं, उसके घर में 12 लोगों का नाम वहाँ पे बोगस आ गया है. उनको भी पता नहीं है मेरे घर में. और कुछ तो लोग ऐसे कि फैमिली में 6 लोग हैं, 2 लोगों का ये वार्ड में नाम है, 4 लोगों को उठा के बाहर के वार्ड में डाल दिया है. अगर ये गलत तरीके से अगर सब हुआ है तो इलेक्शन इम्पार्शिबल नहीं होगा. हमारी मांग है, अगर बीजेपी आरोप करती है कि ये सरकार से और महानगर पालिका, हमारा आरोप है ये सब मिला के प्रेशर करके यहाँ पे महानगर पालिका का अधिकारी हो,
महसूल का अधिकारी हो, जिलाधिकारी के अंडर ये यादी तैयार होती है, उन्होंने इस किसी ने उनको, मैं तो उनको 500 रुपये का उन्होंने आरोप किया, मैं तो बोल रहा हूँ कि 1500 रुपये लेके नाम डालने का काम किया है, इसकी इनकी इंक्वायरी होना चाहिए, इंक्वायरी होके जो उसमें दोषी होगा उसके ऊपर कार्रवाई होनी चाहिए। लेटेस्ट अपडेट और खबरों के लिए TV1 इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें।